एवरीवन, श्रावणी सोळसकर या यूट्यूब चॅनल वरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी असं म्हणतेय कारण मला माहिती आहे अमरावतीचे व्लॉग्स बऱ्याच दिवसानंतर पुन्हा कंटिन्यू करतेय, त्याच्यामुळे तुम्हाला बराच वेट करावा लागला, त्याबद्दल आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. कारण मध्ये काळजात पाखरू हे गाणं आलं तर त्याच्यामुळे मी व्लॉग्सला जरा सुट्टी दिली होती आणि आता ते पुन्हा कंटिन्यू करतेय. सो तुम्ही आता हा पुढचा सगळा पार्ट नक्की बघा आणि तुम्हाला कसा वाटतोय ते कमेंटमध्ये सांगा. आत्ताशी आम्ही चिखलदऱ्यात पोहोचलेलो आहे, तर तिथे पोहोचल्यानंतर आम्ही काय मज्जा केली, आम्ही तिथं कशासाठी गेलो होतो, आम्ही तिथं एवढ्या दूर अनुश्रीच्या गाण्याच्या शूटिंगसाठी गेलो होतो आणि त्या गाण्याच्या शूटवर आम्ही गेल्यानंतर काय काय मज्जा केली, म्हणजे काय काय गप्पा मारल्या वगैरे, ते सगळं तुम्हाला बघायला मिळेल. सो जाताना आमची काय मज्जा झाली ते सुद्धा बघायला मिळेल. सो न विसरता सगळा व्हिडिओ पूर्ण बघा, नीट ऐका, कारण आमचा ऍक्सिडेंट होता वाचलाय आणि यामध्ये प्रसन्नाची किती मज्जा आली. आत्ताशी आम्हाला प्रसन्न खरा कॉमेडी बाहेर दिसू लागलाय, तो तुम्हाला पण दिसणार आहे. सो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, मी एवढंच सांगेल. आणि अमरावतीचे सगळे पार्ट्स बघा जर बघितले नसेल तर, कारण खूप मज्जा आलेली आहे. आणि याच्यानंतर आम्ही नागपूरला जे गेलेलो त्याचे सुद्धा व्लॉग्स पडतील. सो स्टे ट्यून आणि हा सगळा व्हिडिओ बघा. फायनली डोंगर दिसलेला आहे, अथक परिश्रमानंतर एवढ्या काळानंतर दिसला डोंगर. ही गावाचं नाव आहे. ती समजत पुढची का नाही, ती बिपाशा, ती आपली फेवरेट आहे. मी कृष्णाशी बोलते, तुझ्या इथून कृष्णाशी बोलते. तिला काय म्हणते, तोहरी बलैया गे जाए तोहरी कहे तो बापरे. आणि माग अशी नको दाबू, सरळ कर गाडी, सरळ कर, सरळ कर. थांबवता जाऊ दे, आता जाऊ दे. गाडी सांभाळू. एसटी वाला चेपत आलाय फुल, जणू काय मोकळा रस्ता असले आता गबले इकडे तर तरी ड्रायव्हिंग करताय मॅडम. अभी कैसा मैंने इस सिचुएशन को हैंडल किया. बहुत बढ़िया आया, अभी व्लॉग में भी आया ये. अभी हैंडल नहीं करूंगा मैं, बिल्ली व्लॉग में भी आया ये. हाँ अभी एक घाट है, एक बार ही चढ़ेगा मई, अगली बार को चढ़ने देगा. कौन अभी 19-20 हो जाता ना, एस टी अपनी एरटिका पे आ जाता. स्टीयरिंग घुमाय ना ऐसा घर 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 कसलं रिस्की आहे, काहीच नाही केलेलं आहे. डोंगर पाहता का.
तुला कोणी सांगितलं सासवाला बद्दल? माझ्या आईच्या अंगणात वगैरे पट्ट्याचा भाग वगैरे फिरत होते आणि माझे आजोबा इथे फॉरेस्ट ऑफिसर होते, तर त्यांना अस्वल फाडतो, डोळे काढते, डोळे काढते आणि अस्वल फाडूनच टाकतो माणसाला. लोकांकडे नाही गिळत, नाही वाघ नाही गिळत, तो म्हणजे खातो, तोडून खातो मास. त्याच्यापेक्षा मोठा दिसणारा काही प्राणी, त्याला त्यांना प्राणीच वाटतो, म्हणजे त्यांचा इगो हर्ट होते. हत्तीवर एकदाच केलाय वर्ल्ड मधला पहिला अटॅक येतो का, तर ती फिमेल होती आणि तिच्या बरोबर बच्चे होते. त्या हत्तीने ना सोंड उचलली, तर त्याला वाटलं की तो माझ्या बच्च्यावर अटॅक करतो, म्हणून त्या हत्तीवरती अटॅक केला त्याने. आतापर्यंत एकच केस आहे. आणि माहितीये का वाघाची जीभ असते ना इकडे एवढे सगळे काटे असते, वाघाने चाटलं तरी तर आपल्या हाताला जखमा पडतात. नाही मॅम, वाघाच्या जिभेवर ना खूप सारे काटे असतात, वाघाला चाटायला हात नाही का रे? माझा फोन कुठे नवीन घे, नवीन घे, पाडव्याला घे नवीन. आता मी टॉर्च स्क्रीनच बाहेर पडेल का? कोणाला चाटलं नसेल ना वाघाने आजपर्यंत? अरे मांजर चाटतं ना आपल्याला, मांजराच्या जिभेला पण काटे असतात. वाघाला जास्त असेल ना. माझ्या घरी किती मांजरे आहे, ती वाघाची मावशी ना मांजर, सेम कोणाशी तरी कॉलवर बोलत होती, मग मी अशी इकडून तिकडे असं चक्र करत होती आणि ते मांजर ना माझ्या मागे मागे फिरत होतं. मी आव मी आव, मी काय तिला खायला दिलं नाही. 5-10 मिनिटं ती आली, मला पायाला बोखळलं आणि जो पळत सुटली. खाली गाडी घातली, बोनेटच जायचं. मी काय बोलली आता? प्राणी संग्रहालय होते, मी झू मध्ये नाही बघितलंय. झू मध्ये नाही प्राणी संग्रहालय, प्राणी संग्रहालयात बघितलंय. आणि मेन म्हणजे मला वाटतं तिने वाघ नाही टायगर बघितलं. टायगर आणि त्या अनुश्री एवढा ती तर चांगला ऍक्टिंग करते आणि चांगला आवाज आहे. ऐसे कैसे होता है भगवान की देन यार, एक कप पाणीचे छोड देते. मला तर लई इच्छा असं वाघ बी 100-100 मीटर वर दिसलो, 100-100 मीटर वर दिसायला पाहिजे. एवढे वाघ असते जगात तर आपलं जगण कठीण. 100-100 मीटर वर वाघ दिसला पाहिजे ना. लगेच प्रसन्न स्टोरी, लगेच प्रसन्न स्टोरी काढणार स्टोरी. त्याच्यातच मोबाईल नसतो मला, कुठे घालतो कुठे घालतो. नाही स्टोरी काढताना स्टोरीला खिशात मोबाईल असतो. जंगल सफारीला जाणार तिथं दिसेल का वाघ? तेच तेच दाखवायला नेत आहेत आपल्याला. अच्छा, तर देऊळ आहे. नशीब आता कोणाचं नशीब चांगलं आहे का माहिती? मध्ये काय करायचं म्हणजे कशा वाघ समोर आला तेव्हा रील्स करायचे त्याच्यावर. कच्च्या बदाम बसणार गाडी, तू सरळ कर गाडी, सरळ कर आधी. सर फक्त दादा तुम्ही हाय अशी सरळ घ्या पुढं. घ्या 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 घ्या. बसती 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 बसती. चांदू रेल्वे आहे ना तिकडे, तर सिंहही आहे म्हणते. सिंह सिंह तिथं काय सिंह आहे? सिंह
तिकडे अमरावती वरून काही किलोमीटर गाव आहे. अमरावती नाही का, गिरला आहे ते गुजरात नंदुरबार. नाही सिंह इकडे नसते का? सिंहले कमी नाव सिंहले कमी आहे. नाही नाही आहे, गिरलाच येतो इकडे. नाही टोटल इंडियामध्ये सिंह कमीच का? कमीच येतो. सिंह कमी आहे, सिंग जास्त आहे. सिंग आहे तो सिंह एक सिंह आहेत बघ आपल्याकडे. सातारमध्ये ना दाखवतो सिंह. सिंग नाही बघायचं मला, सिंह पाहायचं. सिंह तर आहे का तिथे? हो हो, आमच्या सोबत जे होते वस्तू कपडे घालतो ते धुवायला टाकतो परत धुतच नाही. मला कपडे त्याच्याच कुसवट ठेवतो. आणि फक्त काय बोलतो? शिरवल्ली जाऊन येतो. शिरवल्ली शिरवल्ला शिरवल्ला मी शिरवल्ला सर मी उद्या शिरवल्ला येतो. आता वापस आलेलो आहे आपण. आता वापस इथे आलं रे काय म्हणली माहितीये ना? म्हणले आता काय करणार आहे वरती जाऊन. म्हणजे कुठला तरी एकच पॉइंट बघायला मिळतोय, दुसरा पॉइंट म्हणजे बघायला मिळतच नाही. आता कोणता पॉइंट बघितले? कुठे जेवढा वेळ आली प्रोग्राम साठी इथे लेफ्टला आहे, राईटला आहे, लेफ्टला बोर्ड बघितले. आता तुम्ही त्यांनाच कॉल करा आणि त्यांना म्हणा इथंच भेटा आम्हाला. चला मस्त पैकी कलाकंद चहा आपल्या इकडे जो मिळत नाही. रबडी सेंटर खवा सेंटर. चलो वा नको काय रबडी आणि कलाकंद मला. हा कला मिक्स मिक्स सिरियसली. हा थँक्यू सो मच. वा कलाकंद तू रबडी घे आपण मिक्स खाऊयात. सृष्टी सकाळ वाटतं तुला? अरे हे खवाय का? पोहोचलीच नाही सर. असं काही नाही, तुझ्या नशिबात कसं आहे? आम्ही तुझ्या बरोबर उद्याच येणार आहे. उद्या पूर्ण होणार आहे. आय नो उद्या पूर्ण होणार आहे. आय नो. चला बस. खरं तू आधीच आम्हाला सांगायचं असा असा विषय आहे. दादा चेअर्स द्या ना. मस्त पैकी आता रबडी आणि कलाकंद मिक्स केलेला आहे दोन्ही पण. ते खाणार आहे मी. खूप भारी लागते मला. ह्यांना गोड आवडत नाही म्हणून हे असं म्हणतात, पण मला गोड खूप आवडत. रमानी तर कलाकंद तसाच ठेवला आणि रबडी पण तशीच ठेवली. वाव काय. आणि आम्ही आलेलो आहे चिखलदराच्या जंगलामध्ये. पहिला स्टॉप आहे हा. पहिला स्टॉप घेतला आहे. अंधारात काय दिसणार नाही, उद्या दिसेल तुम्हाला. म्हणजे काय मोठा मुलगा? मी तर म्हणणार होते ऐक ना, एक खा ना सरांच्या साईज नुसार तरी खा की जरा. ढेरीच्या साईज नुसार मस्त पैकी. श्रावणी मॅम, श्रावणी मॅम बघितलं का? बघितलं का श्रावणी मॅम? नाही नाही बघायचं नाही नाही. तू म्हणशील ना ऐक ना, तर तू लगेच हुशार असशील तर म्हणशील. मला माहिती शपथ, माहिती मम्मीची शपथ. खात पण नाही तोंडात. ए बघ त्यांना शपथ दे ना तू, त्यांना खायला लावायचं सगळं पटापटा. प्रसन्न हुशार आहे लगेच म्हणते श्रावणी मॅम. काय म्हणलं प्रसन्न? सर परत एकदा. हा आपल्या ऑडियन्स साठी प्रसन्न खात नाहीये, त्याच्या घरी फोन करतो आणि सांगतो पप्पांना त्याच्या की ते खा म्हणून. ह्यो खात नाहीये, खाणं तुम्ही सोडून दिले, काय प्रॉब्लेम आहे विचारा. आमचे पप्पा म्हणतील तू का घर खाऊ नको, गाडीत पाणी टाक पहिलं मग सारखं. आता नाही पप्पांनी पप्पांनी ब्लॉक केला चुकून बघितलं. अरे खाल्ले बिल खाते. मॅम कुठं आलोय आपण? चिखलदऱ्यात फायनली पोहोचलेलो आहोत आणि सृष्टी फायनली पोहोचलेली आहे. सृष्टीला सृष्टी दरवेळेस येते आणि अर्ध्यातून माघारी जाते, पण आज पहिल्यांदा
आणि नाही तिचं लक खूप सुपर फास्ट आहे कारण आम्ही आज सुद्धा माघारीच जाणार आहे वरती येऊन सुद्धा. उद्या परत येणार आहे. त्याची अजून गॅरंटी घेऊ नको जोपर्यंत येत नाही तोपर्यंत. आमचं पण नशीब बद झालंय आम्हाला आणि हा बोर्ड आहे. आम्ही उद्या ही सफारी करणार आहे. उद्या आम्ही राहायला येणार आहे आणि परवा करणार आहे. आम्हाला इथं हे सरांचं पण